अच्छा तुला एटीट्यूड दिलाय का? हो सर, एक आठवड्यानं झाला मला जॉईन होत आणि ह्यांना मी अडचण वाटायला लागलं. सर यांनी फुटबॉल केलाय माझा, इकडून तिकडे तिकडून इकडे नुसते तुडवत असतात का? तर यांना एक साधा प्रश्न विचारला म्हणून. सर तो भोसले तो ऑलरेडी माझ्यावर खार खाऊन आहे आणि त्या अनुजा मॅम नुसत्या डिक्टेटर सारख्या वागत असतात सर. अरे बघतो ना मी, दोघांनाही बघतो. डिक्टेटर व्हायचं आहे त्यांना, हजारदा सांगूनही यांना डिक्टेटरशिप करायची आहे. सर ते महत्वाची न्यूज माहित आहे का तुम्हाला? काय? आर्यन साठमचं फुटेज सापडलं. व्हॉट? कुठे? मोरजुपूर मध्ये. आता या भोसलेनी आणि अनुजा मॅडम ही न्यूज साठम साहेबांना जाऊन सांगितली. सगळ्यात आधी तुम्हाला कळायला होतं ना सर? तुम्हाला कोणी फोन केले का यांनी? नाही केले. कसं करू शकतात? एवढी हिंमत कशी झाली यांची? इतकी महत्वाची गोष्ट माझ्यापासून लपवली? सर आता मोरजुपूरला निघायचे प्लॅनिंग चालू आहेत यांचे. भोसले आणि मी एकाच टीम मध्ये सेम रँकचे आहोत आम्ही, पण मला नाही नेणार सर आता, त्या भोसलेलाच नेणार. सरकारी ट्रीपच्या नावाखाली यांच्या पर्सनल ट्रीप चालू आहेत सर. काय नाही सर, तिथे जातील, थोडे दिवस टाइमपास करतील, काम नाही झालं म्हणून परत येतील, पण एक सुट्टी पदरात पाडून घेतील सर हे यांच्या. अच्छा, म्हणजे SOSच्या नावाखाली हे सगळे धंदे चालले आहेत यांचे. तरीच म्हटलं इतक्या महिन्यांपासून काम का होत नाही यांच्याकडून? हा सर, पण मी आल्यापासून यांची गणितं बदलली आहेत. मला काय वाटतं सर, यांना मी कामाला लावतो ना म्हणून मी यांना नकोसा झालो. सर एक रिक्वेस्ट होती तुमच्याकडे. सर मला या टीम मध्ये घुसवा आणि एक महत्वाची पोझिशन द्या सर. सर असं केल्यानेच ही लोक वटणीवर येतील, नाहीतर मला दुसरा काही मार्ग सापडत नाही. ठीक आहे, मी बघतो काय करायचं तुझं. ओके सर. जय हिंद सर. जय हिंद सर. तेवढं विचार करा. हे पण म्हणून काय झालं? तुला किती वेळा सांगितलंय की कोणीही कितीही वेळा OTP मागितला जगात तरी तो द्यायचा नसतो, स्वतःच्या बायकोनी मागितला तरी द्यायचा नसतो. तुझं लग्न झालंय? नाही. मग कशाला देशील OTP? बरं मला सांग, तू हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किती वर्ष करतोयस? मॅडम 2-3 वर्ष झालं करतोय, तरी पण हे बघा ना माझे पैसे गेलेत. बघू बरं, तुम्हाला हे सगळे डिटेल्स पाठवून दे. हा तू टेन्शन नको घेऊस, आपण करूयात काहीतरी. ओके यस. सिमी काय चाललंय तुझं? अगं मी ते जॉगर्स पार्कच्या बॅक रोडचं फुटेज चेक करते. परत मॅडम वरती अटॅक कोणी केलाय शोधाल नको. आणि तू जे काल बोललीस तो मुद्दा बरोबर होता. हुड आणि हुड वाली व्यक्ती कुठे गायब झाली मी तेच चेक करत होते. ज्या ज्या माणसांकडे बॅग्स आहेत, पिशवी आहेत, ही सगळी माणसं मला दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसत आहेत. म्हणजे पायवाट्यावरून कोणीच नाही गेलं, फक्त मोहिनी दुबाशी जिच्याकडे बॅगच नाही. व्हेरी गुड. पण तुला आता इन्फॉर्मेशन ओव्हरलोड नावाचा प्रकार घडणार आहे आणि तू हा डेस्कटॉप घेणार आहेस आणि माझ्या डोक्यावर फोडणार आहेस आणि मला प्लीज ते नकोय. मी असं कसं करेन? शो मी पोलीस आहे आणि म्हणूनच जोपर्यंत हे शोधून काढणार आहे ना मी शांत नाही बसू शकत. ते आपण करूयात, ते आधी आपण चहा प्यायला जाऊयात. सगळं नंतर करू, कामं करू दे आधी. नाही सिमी, मगाशी तू डोळे पुसत होतीस राईट? तुला स्क्रीन ब्रेकची गरज आहे. चल, मला कामं करायची गरज आहे. नाही, तुला चहाची गरज आहे. नाही, युअर ऍक्च्युली राईट, मला स्क्रीन ब्रेकची गरज आहे. येस चल मी चालले जॉगर्स पार्कला. ए नाही 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 सिमी, आय डोंट मीन दॅट यार. चहा, स्क्रीन ब्रेक हाच परफेक्ट ब्रेक आहे माझ्यासाठी. राईट सिमी. अरे यार माल तुटेल आता. शो सुन ना, एक्सचेंज करते ना. तू एअरपोर्ट वरच बघ, मी स्टेशन वरच बघतो. चल आणि इकडे. यार मान खरंच दुखायला लागेला. तो चौथा कुठे? कोण भावन कुळे सर? व्हॉट एव्हर सर, पण 1.5 तासात येतो म्हणला होता, कुठे गेला? खूप फुटेज आहे यार. CCTV चेक करतोय मी रस्त्यावरच, हा स्टेशनचा आणि एअरपोर्ट, पण अजून काही सापडलं नाही. थोड्या वेळ ब्रेक घ्या नाहीतर मान अवघड आहे. मगर तू, मी, विजय आपण गोरखपूरला चाललोय, तिथे गेल्याशिवाय गोष्टी क्लिअर होणार नाही. कित्येक तासांचं फुटेज आहे यार. हो ना मॅडम, तू गवत के गंजी में से सुई निकालने जैसा है. अंडर सुई यू मीन आर्यन साठव? हां सापडणार सापडणार. कम ऑन, यू कॅन डू इट, कीप लुकिंग.
तो मोरजूपूरला दिसलाय, मोरजूपूरला पोहोचलाय, म्हणजे अधे मध्ये कुठेतरी दिसणार, नक्की दिसणार. विजय त्यांना जॉईन कर, मी कॉल घेते. ओके मॅडम. यस सर. नो सर. सॉरी सर. सर सर बट आय वॉज ट्राइंग टू. सॉरी सर. नो सर. यस सर. जय हिंद सर. काही काही माणसं ना माननीय शेरेकर साहेब. नाही तो. जय हिंद मॅम. तुला इथे थांबवून सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सांगितलं होतं ना, कुठे गेला होतास? आई आजारी पडली मॅडम, अचानक चक्कर आली तिला, तिला हॉस्पिटलला सोडलं आणि लगेच इथे आलं. ते जाऊ द्या मॅम. शेरेकर सरांनी मला तुमच्यासोबत मोरजूपूरला यायला सांगितलंय. आता शेरेकर सरांना कसं नाही म्हणणार ना. लिसन यू ज्युनियर्सने उलट उत्तर द्यायचे. एक मिनिट या ना तुम्ही. प्लीज प्लीज एक्सक्यूज अस. या प्लीज या. कामं करा कामं करा. डोक्यात जातोय हा माणूस. डोक्यात जाण्यासारखाच आहे तो. जॉईन झाल्यापासून मी त्याच्याशी रूल बुक प्रमाणे वागते. वागते की नाही बरोबर. आणि हा शेरेकर सरांना जाऊन चुगल्या करतो, ही काय शाळा आहे? काय करणार, प्रत्येक माणूस भोसले सारखं नसतो ना. सॉरी मस्करी करत होतो, ही वेळ नाही मान्य आहे. पण मी काय म्हणतो मॅडम, मॅडम म्हणतायत ना माननीय शेरेकर साहेब, तर घेऊन जा ना, त्याला प्रॉब्लेम काय आहे? पण ते का म्हणतायत? मी टीम लीडर आहे ना, मी ठरवणार कोण येणार माझ्या बरोबर ते. दिस इज व्हॉट आय हेट द मोस्ट. इथे हातात एक चांगला लीड मिळालाय, त्याला फॉलो करायचं सोडून ह्याचा इगो मसाज करत बसा. नाही करायचंच नाही. माझं काय म्हणणं आहे, आपल्या टीमनी मोरजूपूरला पोहोचणं जास्त महत्वाचं आहे. आता आपण फोकस तिथे करायला पाहिजे म्हणून म्हणतोय. त्याला घेऊन जा. तुम्ही आहात ना मॅडम, टेन्शन नाही, घेऊन जा त्याला, काहीच प्रॉब्लेम ना. मी नाहीये. सरांची ऑर्डर आहे म्हटल्यावर न्यावं तर लागणारच आहे. फक्त तू असतास तर मला जरा भरोसा वाटला असता. उलट मीच म्हणणार होतो की मला या सगळ्यातून टाळता येणार असेल तर टाळा. वायसो आता मिशन आहे मॅडम, त्यात मोरजूपूरला. आपण एकदा गेलो की किती दिवस लागतील काही सांगता येत नाही ना. आणि काही झालं तरी 5 तारखेला मी इथे असणं, मुंबईत असणं फार गरजेचं आहे. 5 तारखेला काय? माझा साखरपुडा आहे, माझा आणि मोहिनीचा. हा पंत. सर बातमी कळली. अभिनंदन. अहो मलाच आत्ता कळलं, तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? तो आलमबाई ड्रायव्हर, तो बोलला. आलमला एक कान आणि तोंड बंद ठेवायला शिकवलं पाहिजे. हे अजून कोणाला कळू द्यायचं नाही हा पंत. होय सर, पण मला वाटलं तुम्ही मीडियाला सांगाल. अहो थांबाव जरा पंत, तुम्हाला ना भारी हौस आहे मीडियाची. आज काम करायला लागलायत का माझ्या बरोबर? थांबा. सॉरी सर. काय ना, मला जरा शंका येते, पोलीस सगळं सांगत नाहीयेत मला, काहीतरी लपवत आहेत अजून. मग भोसलेला विचारायचं ना. तोच आला होता ना, तेच तर सांगतोय. भोसले आणि एसीपी अनुजा हवालदार आले होते आत्ता, आणि अनुजा मॅडम काहीतरी सांगायला जाणार तेवढ्यात भोसलेनी त्यांना थांबवलं. म्हणून तर शंका आली की काहीतरी सांगत नाही तो भोसले. तर एक तर फार हुशार माणूस आहे, लपवत आहेत काहीतरी. सर मी माझ्या लेवलला ट्राय करू का? ट्राय करून बघा तुम्ही, फक्त कमीत कमी माणसं इन्वॉल्व्ह होतील एवढं बघा प्लीज. ओके सर. गणपती बाप्पा मोरया. काय ऑक्शन वगैरे करायचं? आईला ते पण करायचं होतं. ए का, चला आठवा लवकर, बसा गाडी. पण तुम्ही किती दिवस जाणार आहात? ते आत्ता कसं सांगणार, तिथे गेल्यावर कळेल ना. पण 5 तारखेपर्यंत येऊ असं काही वाटत नाही, कठीण दिसत का? 5 तारखेला काय काय नाही. बर, मोरजूपूरच्या सगळ्या फूड जॉईंटची लिस्ट काढली आहे. हार्ड कॉपी
कशाला? आम्ही काय पिकनिकला चाललोय. पण तू कुठेतरी खाशील ना, मग इकडे खा. तुला कशाला हवं? थँक्स. बापरे, ऑल द बेस्ट. आणि त्या आर्यन साटमला घेऊनच परत ये. थँक यू. सगळी टीम असती तर बरं झालं असतं. नाही भल्या भल्यांच्या झोपा उडवाल मॅडम तुम्ही. माझा विश्वास आहे तुमच्या. आता चाललात ना तर काही ना काही तुम्ही घेऊनच येणार बघा. थँक्स विजय. तिकीट घेतली? येस मॅम. आणि मॅडमची काळजी घे, जर का काही तक्रार ना असा मारीन ना. चला निघूया. मॅडम लेफ्ट साइडला बसा, लकी असता. बर बसू का? चला चला जाऊ. बरं मॅडम, इथली काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, मी आहे. तू असताना कशाला कर, विषयच कट आहे. बस जॉगर्स पार्क बॅकग्राऊंडची पायवाट आणि हा ब्लाइंड स्पॉट. ते शोधायला पाहिजे ते हुड. काही जाळलं पण नाहीये, कसं गायब झालं? केव्हा मॅडम? मला सांगा इथला कचरा किती दिवसांनी नेता तुम्ही? एक दिन छोड के एक दिन. कुठे घेऊन जाता? इधर पास में डंपिंग ग्राउंड है, उस वहां कचरा लेके जाते हैं हम लोग. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तिकडे? कॉन्ट्रॅक्टर मेशराम सर है. किधर मिलेंगे वो? वो पोलवाड़ी ऑफिस में बैठते. पोलवाड़ी ऑफिस. तुमचं काम करा. ओ काय करते, दहा वेळा सांगायला लागते का तुम्हाला? एकदा तर सांगा ना, काय ते कामं पडलीत आम्हाला नुसती. सॉरी खरंच सॉरी, हे तुमच्याशी फार घाणेरड्या पद्धतीने बोलले, त्यांच्या वतीनं मी माफी मागतो. तुम्ही प्लीज इकडे याल का? तुमचं स्टेटमेंट ए पाटील इथून पुढचं स्टेटमेंट लिहून घे, यांना सांगा. हा ठीक आहे. विचारे तो वयस्कर माणूस आहे बरोबर, त्याच्याकडून सांगण्यामध्ये काही चुका झाल्या ठीक आहे, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की तो पोलीस स्टेशनमध्ये येऊन गांगरला आहे. सामान्य माणसांची मदत करणं हे पोलिसांचं काम आहे, त्यांच्यावर खेकसणं नाही. विनाकारण जर तुम्हाला यानंतर चौकीत कुणावर खेकसताना दिसला, घरी पाठवू ना मी तुला. नाही नाही, कारण बाकी सगळं मला माहितीच आहे. नाही ना मॅडम, अक्षर कसं चांगलं दिसतं तुला वाटतं? माझं लक्ष नाही, घरी पाठवीन. विचारे कळतंय का? सॉरी सर. डिसमिस. नमस्कार, सीमा जमदाडे मॅडम. नाही, तुमची वाट बघत मी थांबलो होतो म्हणून जरा टाइमपास केला. कुठे होता तुम्ही? सॉरी सर. नाही, या प्रश्नाचं उत्तर सॉरी सर असं नसू शकत. माझ्या मैत्रिणीचा मुलगा शाळेतून आला नव्हता म्हणून गेले, मी पोहोचेपर्यंत आला परत. बरं, तुमच्या मैत्रिणीने ऑफिशियल कंप्लेंट नोंदवली होती का इथे? नाही सर. अच्छा, म्हणजे तुम्ही ते सेवा भाव आहे, हरकत. तर आता निर्दोष लोकांना मदत करणं हा जो तुमचा चांगला गुण आहे, फक्त तोच करायला मला आवडत नाही. मला असं वाटतं पेंडिंग केसेसवर लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण वर्दी आहे आपल्या अंगावर. कसं करूया, तुम्ही म्हणत असाल तर जाऊ, कारण तुमच्यासाठी थांबलो होतो मॅडम. सॉरी सर. नाही, तुम्ही सांगा. हो गया, व्हेरी गुड, जागा. सांगाल तसं मॅडम, थांबलोय मी. सॉरी सर. महेंद्र, काय करतोयस तू? हे काय, तू बाहेर निघालायस? हो, जरा जाऊन येतो, काम आहे थोडं. अरे तू वेडा आहेस का?
इथं घरातल्या घरात चालता येत नाहीये तुला. डॉक्टरांकडे जाऊया म्हणलं तर ऐकत नाहीयेस माझं. बाहेर कसला निघालायस? अगं सांगितलं ना, जरा बाहेर चाललोय, काम आहे मला. इथे जवळच जातोय, डोंट वरी. अरे पण कसलं काम आहे? मी पेन किलर्स घेतल्या, डोंट वरी. आणि बाहेर जाताना डोकं खाऊ नको हा माझं. हां, याला डोकं खाण्याने काळजी करणं म्हणतात. नमस्कार इन्स्पेक्टर सर. या ना, या. काय चौगुले? काय अशा अवस्थेत कुठं बाहेर निघालात का? हाय. हॅलो. हाय. हॅलो. तू कशी काय ओळखतेस यांना? ते नीरजच्या वेळेला आले होते ना घरी. आणि सर तुम्ही इथे कसं काय? नीरजाची केस तर क्लोज झाली ना? त्यांची क्लोज झाली, आता तुमची उघडावी म्हणत होतो. कस काय लागलं हे सगळं? कुठे काय काय नाही लागलं. अहो काय नाही काय, एवढं लागलंय तुम्हाला, हे काय आहे सगळं? ते मी बाथरूम मध्ये पडलो. खोट, एकदम खोट बोलता तो. हे विषय असा आहे ना चौगुले साहेब, खोट बोलणाऱ्या माणसाचा मला लय राग येतो. हा आत्ताही तुम्ही खोट बोलताय, खरं सांगा तुम्हाला कुणी मारलं? तूच पचकलीस ना. मी बोललेलो तुला या सगळ्याची काही गरज नाही म्हणून. गरज नाहीये? तुला धमकीचे फोन आले, पोलिसांना फोन नाही करायचा तर कोणाला करायचं महेंद्र? हे सगळं इतकं मोठं नाहीये, मी तुला म्हणालेलो ना, काय शहाणपणा करायची गरज होती मूर्ख. मूर्ख का बोलतोस त्यांना तू? मूर्ख, तुला अक्कल आहे का? लेक उभी आहे ना तुझी, तुझीच आहे ना. मग तिच्या समोर तू तुझ्या बायकोशी कुठल्या भाषेत बोलतोय याचं काही तारतम्य आहे की नाही? तुझी काळजी वाटली म्हणून त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. माझ्या समोर त्यांची काही चूक नसताना त्यांच्यावर आवाज चढवायचा नाही चौगुले. हे काय माझ्याच घरात येऊन मला अक्कल शिकवताय? नको ना. मोठ्यांच्यात बोलायचं नाही. आणि सर हा जो काही मॅटर आहे ना तो आमच्या घरातला आहे, आमचा, आम्ही बघून घेऊ. तुम्ही या 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 सर. सर तुम्ही काय करताय? फक्त बसवलंय मॅडम. अहो पण फक्त बसवलं काय ना, आत्ता या क्षणी ह्या परिस्थितीमध्ये तुझी मदत फक्त आम्हीच करू शकतो, कळलं का? मदत आणि तुम्ही, अरे वर्दीतले गुंड आहात तुम्ही, गुंड. उलट तुम्ही माझ्याचकडनं पैसे घ्याल आणि मला नागडे करून सोडाल. हे बघा जाऊ दे ना, जा तुम्ही, या या या, मी बघून घेईन. चौगुले जरा जास्त बोलता, शांत व्हा. शी उलट आपचे कानाकाले मारे ना. त्यांच्या वतीनं मी सॉरी म्हणते. आला अजून पाठीशी घाला मॅडम. तुमच्यासारख्या ना खूप स्त्रिया आहेत, आपल्या भारतात सहन करतात फक्त. आणि म्हणून ना ह्या यांना माज येतो, हे असं फोफावतं यांचं, जागेवर लावायची होती तुम्हीच एखादी. आणि ए चौगुले, आम्हाला काय म्हणालास तू? वर्दीतले गुंड. आम्ही नाही रे गुंड, ज्यांनी तुला फोडलाय ना उभा आडवा ते गुंड आहेत. आणि त्यांच्यापासून तुला प्रोटेक्ट करण्याचं आमचं काम आहे, कारण आम्ही आहोत पोलीस. आम्ही 18-18 तास कामं करतो ना, म्हणून वर करून झोपता तुम्ही घरात. तुमची सगळी घाण आम्ही साफ करायची आणि तुम्ही आम्हाला काय ऐकवायचं? वर्दीतले गुंड हो रे. हा या आल्या आमच्याकडे, यांना तुझी काळजी वाटली म्हणून. माझ्या कुठं बापाच जात आहे काय मरता साच? नाही नाही काय होणार नाही मॅडम, पोलीस आहोत आम्ही, काय देव नाही ना. काय ज्या माणसांना स्वतःची मदत करायची इच्छा असते ना अशा माणसांना आम्ही मदत करतो. हा याचं काय नाही होऊ शकत.
ब्रह्मदेव जरी आला ना तरी या गॉनकेस माणसाचं जगात काहीच नाही होऊ शकत.